मागील भागात आपण माघी गणेशोत्सवातील बदलापूरच्या राजाचं दर्शन घेतलं होतं. त्या सविस्तर व्हिडिओचे लिंकवर आय बटनवर मिळेल. माघी गणेशोत्सवानिमित्त या परिसरात मोठी जत्रा भरते. बाप्पांचं दर्शन घेऊन झाल्यावर मी जत्रा पाहायला निघालो. या जत्रेत सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ, घरगुती वापरातल्या वस्तू, लहान मुलांसाठी खेळण्या, शोचे वस्तू, खाण्यापिण्याचे, खेळण्यांचे स्टॉल जागोजागी दिसतील. आता मी तुम्हाला थोडक्यात जत्रा दाखवतो. या एका रांगेत विविध प्रकारच्या मिठाईचे स्टॉल आहेत. गणपती जेथे बसतो त्या ठिकाणच्या रस्त्यावर अगदी तुरळक प्रमाणात स्टॉल आहेत, म्हणून मग मी स्टेशन बाहेरील मुख्य रस्त्यावर आलो. त्या ठिकाणी येऊन दूरवर नजर टाकल्यावर खऱ्या अर्थाने जत्रेला आल्याचं जाणवलं. ही जत्रा पाहताना तुम्हाला तुमच्या गावच्या जत्रेची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. स्टेशनच्या समोरील चढणीवर गांधी चौकाकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावर नजर जाईल तिथवर गर्दीच गर्दी पाहायला मिळत होती. या रस्त्याच्या दोनही बाजूंना आकर्षक लाइटिंग केलेली आहे. सुट्टीचा दिवस असल्याने नागरिकांची प्रचंड झुंबड उडालेली पाहायला मिळते. या छोट्याशा रस्त्यामध्ये लहान मुलांसाठी खेळाचे साहित्य आणि विविध प्रकारचे मजेशीर खेळ उपलब्ध आहेत, जे आपल्याला प्रत्येक जत्रेत पाहायला मिळतात. कोरोना काळानंतर तब्बल 2 वर्षांनी हा उत्सव अगदी जल्लोषात साजरा होतोय, त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. लहानपणी अशा जत्रांना खूप गेलोय, त्यावेळी यातील खूप गोष्टी खेळलोय, अनुभवल्या आहेत. इतक्या वर्षांनंतर हे चित्र पाहून ते जुने दिवस आठवले. लहानपणी आहट नावाची भयपट मालिका लागायची, कित्येक वर्षांनी त्याचं संगीत कानावर पडलं. हे सर्व पदार्थ पाहून शाळेचे दिवस आठवले. बघता बघता गर्दी इतकी वाढायला लागली की पाय ठेवायला जागाच उरली नाही. अशा गर्दीत येताना फक्त आपले मौल्यवान वस्तू आणि लहान मुलांची काळजी घ्या. काही समाजकंटक अशा वेळी गर्दीचा फायदा घेऊन आपल्याला नुकसान पोहोचवायला तयारच असतात. लहान मुलं सुद्धा आपल्या पालकांसोबत जत्रेला आलेले आहेत. गर्दी पुष्कळ असल्याने पालक देखील त्यांना कडेवर घेऊन चालत आहेत.
पुढे आल्यावर एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहायला मिळाली आणि ती म्हणजे स्मोकिंग बिस्किट. एका पेपरच्या ग्लासमध्ये काही वेफर बिस्किटचे तुकडे असतात. या टाकीसारख्या मशीनमधून कोणता तरी वायू बाहेर काढून या ग्लासमध्ये मिसळला जातोय. त्यापुढेच या छोट्याशा गल्लीमध्ये आलो. तेथे मोठ्या माणसांसाठी आकाश पाळणा, झोका तसेच विविध खेळ उपलब्ध आहेत. बरेच वर्ष झालेत मला या पाळण्यात बसून, परंतु याआधी जेव्हा केव्हा या आकाश पाळण्यात बसलोय तेव्हा पाळणावर गेल्यावर पुन्हा खाली येताना माझ्या पोटात अक्षरशः गोळा यायचा. त्यावेळी माझे डोळे मी घट्ट मिटून बसत असे. खरी मजा तर अशा राईड्समध्ये बसल्यावर येते. त्या ठिकाणाहून पुन्हा बाहेर आलो आणि बाजूच्या स्कायवॉकवरून दूरवर नजर टाकली आणि नजर जाईल तिथवर गर्दी दिसू लागली. बराच पुढे आलो आणि बराच वेळ झाल्याने माघारी फिरायचं ठरवलं. येथेच मी तुमची आता रजा घेतो. तुम्हाला हा बदलापूरचा राजा आणि जत्रा कशी वाटली ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनसुद्धा अवश्य दाबा.